हॅलो हे बघा आणि तुपारी वाले दुःखाची एकच गोष्ट आहे की सगळे आमदार खासदार मराठा आहेत, मंत्री मराठा आहेत, पण ते काही करू शकत नाहीत, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. श्रीरामांच्या मंदिराची स्थापना झाली, प्रभू श्रीरामांचा वनवास संपला, आता मराठ्यांचा वनवास कधी संपणार आहे याची वाट बघतोय. रामराज्यात तरी मराठ्यांचा वनवास संपेल आणि आरक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे. राजधानी साताऱ्यातून आमच्या सर्व महिला संघटनांचा मनोजदादा दरंगेंना पाठिंबा आहे. सातारा जिल्ह्याच्या वतीनं कार्यकर्ते मुंबईला निघाले दरंगे पाटलाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी सुद्धा मुंबईत उपोषण करतो. अरे वा. आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कोट्यावधी मराठा बांधव आज मुंबईकडे रवाना होत आहेत. या पश्चिम महाराष्ट्रातून कमीत कमी 6 ते 7 लाख मराठा बांधव जातील असा अंदाज आहे. आज आमची मोठ्या प्रमाणावर सातारा जिल्ह्यातून मराठा बांधव ज्या ज्या पद्धतीनं रस्ता मिळेल त्या त्या पद्धतीनं मुंबईकडे रवाना होत आहेत. महाराष्ट्र शासनानं खरं तर अजूनही वेळ गेलेली नाही, 26 तारखेपूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा ही त्यांना आग्रहाची विनंती आम्ही मराठा बांधवांच्या वतीनं करतो आहे. आज कमीत कमी 3 ते 4 कोटी मराठा बांधव हे एकवटले जातील मुंबईमध्ये, त्यावेळेला फार मोठी समस्या ह्या मुंबईत होऊ शकते. आणि आपण पंढरपूरच्या वारीच्या वेळेला बघतो, वारी गेल्यानंतर जी अवस्था होईल त्याच्याही पेक्षा बिकट अवस्था ही मुंबईत होणार आहे. मुंबईत जे पश्चिम महाराष्ट्रातले आपले मराठा बांधव आहेत त्यांनी जे आपले आंदोलनकर्ते तिथं येतील त्यांची फ्रेश होण्याची आणि आंघोळीची आणि प्रातर्विधीची सोय आपल्या घरात करावी आणि आलेल्या पाहुण्यांचं त्यांनी त्या त्या ज्या पद्धतीनं तुमची परिस्थिती असेल त्या पद्धतीने त्यांचं स्वागत करावं. त्यांना झोपण्याची आम्हाला गैरसोय असं नाही, आम्ही रस्त्यावर दिवस काढणारी मंडळी आहोत, रस्त्यावरच थांबणार आहोत. पण जो नैसर्गिक जी क्रिया आहे त्या क्रियेसाठी मराठा बांधवांनी कुठल्याही परिस्थितीत तिथं जे रहिवासी आहेत, मग हॉटेल मालक असतील, तिथले स्थानिक रहिवासी असतील, तिथं प्रत्येकाचे फ्लॅट असतील, कुणाची दुकान असतील, त्या दुकानदारांनी ह्या सगळ्या गोष्टी मराठा बांधवांसाठी कराव्यात. फक्त ही जबाबदारी मराठा बांधवांचीच आहे असं नव्हे, तर अन्य समाजानं देखील मदतीचा हात पुढं केला तर मराठा बांधव काय त्याला नाकारतील असं नाही. जी नैसर्गिक विधी आहे त्यासाठी जर तिथं तुम्हीच सोय केली नाही
तर भविष्यात तुमच्याही आरोग्याचा आमचा जसा प्रश्न निर्माण होणार आहे त्याच पद्धतीनं तुमच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी मी माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत मराठा बांधव जे तिकडे येतील त्यांची फक्त राहण्या खाण्याची सोय करू नका, तर त्यांची प्रातिकविधीची सोय केली तर सगळ्यात मोठं पुण्य आणि सगळ्यात चांगला मार्ग निघू शकेल अशी आमची मराठा बांधवांच्या वतीनं कळकळीची विनंती आहे. जे सहभागी होतील, जे मराठा जे गणेशोत्सव मंडळं तिथली आहेत, त्यांनी सामाजिक संस्था आहेत, जे सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अनेक तिथं संघटना आहेत, ह्या संघटनांनी पुढं यावं. तिथल्या जे मराठा आमदार आहेत त्या मराठा आमदाराने सुद्धा पुढं यावेत. इतर समाजातले जे आमदार आहेत, कारण त्यांना मराठ्यांच्या मतांचीच गरज पडते, त्यामुळे त्यांनीही पुढं यावं आणि आमच्या मराठा बांधवांची येणाऱ्यांची सोय चांगल्या पद्धतीनं करावी. ज्या पद्धतीनं राम मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला, सर्व देशानं तो केला, तसाच हा मराठा बांधवांचा जो आरक्षणाचा लढा आहे त्या पद्धतीचा हा सोहळा आहे. तर सर्व मराठी नेत्याने आता बाहेर पडावं, राजकारणाचा विचार न करता सर्व मराठी बांधवांना त्यांनी पाठिंबा द्यावा, सरकारला जाग आणावी एवढीच विनंती सर्व मराठी नेत्यांना करतो आहे. अन्यथा जर उद्रेक झाला तर मराठी नेत्यांना कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आणि आता आपले मराठा समाजाचे मोर्चाचे सातारचे समन्वयक शरद अण्णा काटकरांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं सर्व मराठी बांधवांनी, मुंबईतील सर्व सामाजिक संस्थांनी, सांस्कृतिक मंडळांनी प्रातर्विधीची सुविधा आंदोलकांना करून द्यावी ही कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे.